नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीस नामामध्ये आपलं स्वागत. पुणे महापालिकेकडून एका सार्वजनिक शौचालय आणि अतिक्रमणावर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान वाद उफाळला होता. याच वादावरून कोर्टाने पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण आता महापौरांनी कोर्टात कागदपत्रे सादर केल्यानंतर कोर्टाने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या आदेशांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोहोळ यांनी या प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. पुणे न्यायालयाने एका केसमध्ये माझ्यावर आणि आणखी एकावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले होते. न्यायालयाचा आदर आहे, त्यावर काही बोलणार नाही. ज्या रस्त्याचा उल्लेख करण्यात आलाय त्या मयूर डीपी रस्त्यामध्ये काही घरं येतात, ती रिकामी करून त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. काल सगळी माहिती घेतली, त्यात आरोप केलाय की सार्वजनिक शौचालय महापौर आणि महापालिकेने पाडायचं ठरवलंय. अशा कारवाई वेळी लोकप्रतिनिधी तिथे नसतो. विकास आराखड्यात असणारा रस्ता करणं गरजेचं आहे. गेल्या 20 वर्षापासून हा रस्ता रिकामा करण्याचा प्रयत्न पालिका करत होती, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पोलीस नामाच्या युट्यूबला सबस्क्राईब करा. पाहत रहा पोलीस नामा.